राजकीय खेळात ज्याप्रमाणे पत्त्यांचा उपयोग होतो त्याचप्रमाणे नेत्यांचेही विविध चाल खेळून निवडणुकीचे भवितव्य ठरवले जाते आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या उलथापालती सुरू आहेत विशेषतः महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटपाच्या आता अंतिम स्वरूप मिळत आहे याच पार्श्वभूमीवर जुन्नर मतदारसंघात एक नवा ट्विस्ट समोर येतोय राष्ट्रवादी हो काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांना घेण्यासाठी एक नवा चेहरा मैदानात उतरवण्याची योजना आखली आहे तो नवा चेहरा कोणता जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून जुलै दोन हजार तेवीस मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानकपणे शरद पवारांच्या विरोधात जाऊन महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अजित पवार यांच्या निर्णयानंतर पहिलीच निवडणूक लोकसभेची झाली ज्यामध्ये महायुतीला सपाटून पराभवाचा सामना करावा लागला या पराभवानं महायुती खळबळून जागी झाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या या तयारी साठी विविध रणनीती देखील आखू लागली जुन्नर विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके हे महायुतीसाठी महत्त्वाचे मानले जातात परंतु त्यांना घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आता सुरू झालेत महाविकास आघाडीच्या रणनीतीत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं या मतदारसंघात नवा उमेदवार उतरवण्याचं आता ठरवलं आहे शरद पवार यांनी जुन्नरमध्ये एक नवा चेहरा मैदानात उतरवण्याची योजना आखली आहे तो चेहरा आहे मोहित ढमाले ढमाले हे शेतकरी कुटुंबातून आले आणि त्यांच्या घरातील एक ओळखले जातात दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलंय त्यांच्या या अनुभवामुळे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील त्यांची भूमिका अधिक प्रभावी ठरतीये कोण आहेत मोहित ढमाले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडले असताना मोहित ढमाले यांनी ठामपणे शरद पवार यांची साथ दिली होती त्यांच्या या निष्ठेला शरद पवार आता विधानसभेची उमेदवारी देऊन मान्यता देण्याची शक्यता जोरदार वर्तवली जाते जुंदर तालुक्यातील लोकसभा निवडणुकीतही ढमाले यांनी मोठा सहभाग घेतला होता खासदार अमोल कोल्हे यांना या तालुक्यातून मोठं मताधिक्य मिळवून देण्यात ढमाले यांची भूमिका महत्वाची ठरली होती जुन्नर मतदारसंघात मोहित धमाले हे महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या मतांची मोठ बांधून बेनकेंना घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे शरद पवारांच्या या निर्णयामुळे जुन्नरमधील राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला आहे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जुन्नर हे एक महत्वाचं रणांगण ठरणारे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार संघर्ष होणार असल्याचं दिसून येत आहे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांना घेरण्यासाठी शरद पवारांनी काढलेल्या नवीन या पत्त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे मोहित धमाले हे नवा चेहरा म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाली तर जुन्नरमधील राजकारणात मोठा बदल होऊ शकतो धमाले यांची शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी आणि त्यांच्या निष्ठेचं फळ म्हणून मिळणारी उमेदवारी हा एक मोठा निर्णय ठरू शकतो जुन्नर विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांची नवी खेळी आणि मोहित धमाले यांचा प्रवेश यामुळे राजकीय रंगमंचाला एक वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे बेनके यांना घेण्यासाठी आणि महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारसंघात गणित बदलण्यासाठी या नवीन चेहऱ्याची निवड महत्वाची ठरू शकते